आदि शाह फ्रॉम श्रद्धा इंस्टिट्यूट। तर वेदिक मॅथ्सचं लेवल 2 सेशन चालू आहे आपलं। तर आता आपण बघणार आहे बिलो द बेस 100। दिस इज आल्सो वन स्पेसिफिक मेथड। ऑलरेडी आपण डिव्हिजनमध्ये बघितलेलं आहे 5, 25, 125 and 50। इफ डिवायजर्स आर 5, 25 हे असतील तर तसं आपण सॉल्व करणार आहे। तर ते झालं। आता आपण हे स्पेसिफिक मेथडच बघणार आहे बिलो द बेस 100। जसं आपण मल्टिप्लिकेशनमध्ये बघितलं बिलो द बेस, सेम लाईक दिस इज बिलो द बेस 100 मीन्स नियरेस्ट टू द 100 नंबर्स। ओके, सो वी कॅन स्टार्ट। डिवायजर बघा 98 आहे, 152 डिवायडेड बाय 98 करायचं आपल्याला। तर हे स्टेप्स तुम्ही आधी लक्ष देऊन बघा। 152 ओके डिवायडेड बाय 98, मी हे स्टेप्स असं लिहिले। ओके, ना बेस नंबर 100 मध्ये किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत। तर आपल्याला 2 डिजिट जे आहे 152 हे 2 डिजिट आहे। दिस इज टोटल रिमाइंडर पार्ट। ओके, दिस इज द रिमाइंडर पार्ट अँड दिस इज द क्वेश्चन पार्ट। दिस इज डिवायजर। डिवायजरचं तर कॉम्प्लिमेंट काढायचं आपल्याला। कॉम्प्लिमेंट कसं काढतो आपण? यू नो, कॉम्प्लिमेंट कुठल्याही नंबरचं कॉम्प्लिमेंट काढायचं असेल तर फर्स्ट नंबर 10 अँड नेक्स्ट नंबर 9 मायनस करतो। सो 10 मायनस केलं 2 0, दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ द नंबर। आता हे जे क्वेश्चन पार्ट आहे, क्वेश्चन पार्टला ॲज इट इज खाली तसंच घ्यायचं आहे। थोडंसं लक्ष देऊन बघा, खूप सिंपल आहे। एकदा कळलं की तुम्ही इझिली ह्या टाईपचे बिग नंबर डिव्हिजन इझिली करू शकता। सो 1 हिअर ॲज इट इज, सपोज 2 असेल तर 2 ॲज इट इज, 3 असेल तर 3 ॲज इट इज। इथं 1 आहे म्हणून मी 1 ॲज इट इज खाली घेतले। देन वी मल्टिप्लाय दीज बोथ। ओके, जे कॉम्प्लिमेंट आहे 2 अँड जे क्वेश्चन पार्ट आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करूया। किती आलं? 2 1 2। टेक अ नेक्स्ट पार्ट, हे नेक्स्ट पार्टमध्ये घेऊन जायचं आहे। सो 52 + 2 इज व्हॉट? 54। हिअर इज अवर आन्सर 1.54। सिम्पल, किती सिम्पली। आपल्याला 98 टेबल लिहावं लागलं असतं अँड देन आपल्याला डिवाइड करावं लागलं असतं, किती टाइम गेलं असतं आपलं। बट हिअर विद इन 2 to 3 सेकंड आपण हे क्वेश्चन इझिली सॉल्व केलो। आन्सर आलं 1.54। अँड अनदर वन लास्ट, तुम्हाला काय लक्ष द्यायचं आहे, हे जे रिमाइंडर पार्ट आहे, रिमाइंडर पार्ट डिवायजरपेक्षा कधी पण स्मॉल पाहिजे। जर बिग असेल तर त्याला आपल्याला परत एक प्रोसिजर आहे, मी ते पुढच्या क्वेश्चनमध्ये सांगणारच आहे। तर हे बघा 54 98 लहान आहे, सो द आन्सर इज 1.54। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, जे अजून आयडियाज क्लिअर होतील। ओके, 958 डिवायडेड बाय 96, क्वेश्चन पार्ट इज व्हॉट? 58, 4 इज कॉम्प्लिमेंट, 96 कॉम्प्लिमेंट 4, 10 - 6 = 4, 9 ॲज इट इज, राईट? जे कुठलाही फर्स्ट नंबर असेल त्याला ॲज इट इज आपण खाली घेणार आहे। 9 4 = 36, वी ॲड हिअर 36, 14 8 9, अगेन 96 स्मॉलर नंबर आहे। सो दिस इज आन्सर 9.94। ओके, तर बघून घ्या, खूप इझी आहे, दोन्ही पण बघून घ्या। आपण जाऊया परत, अजून 2-3 क्वेश्चन आपण सॉल्व करणारच आहे, तुम्ही फर्स्ट बघून घ्या। ओके स्टुडंट्स, तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन्स। 965 सेम प्रोसिजर अप्लाय करायचं आपल्याला। 965 डिवायडेड बाय 96। ओके, काय करावं लागेल आपल्याला? रिमाइंडर पार्ट हे दोन्ही आहेत। ओके, तर सेपरेट नाही केलं तरी चालेल, तुम्हाला समजण्यासाठी मी लाईन ओढते। 9 ॲज इट इज, कॉम्प्लिमेंट काय आलेलं आहे? 4। नाव मल्टिप्लाय दिस बोथ, 4 9 36, सो वी ॲड दिस। आपल्याला काय करावं लागेल? 65 + 36, ओके 11 9 10 101। आता इथं बघा, दिस इज अ डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन। आत्तापर्यंत काय होतं, जे रिमाइंडर पार्ट होतं ते डिवायजरपेक्षा स्मॉलर होतं, बट हिअर रिमाइंडर पार्ट इज ग्रेटर दॅन डिवायजर। सो हे असा आन्सर असू शकत नाही, रिमाइंडर इज ऑलवेज लेसर दॅन द डिवायजर। तर हे जे डिवायजर आहे 96, आपण 196 लेस करूया। ओके, तर आन्सर काय आलं? 0.5। काय केलं? बिकॉज 101 परत 96 डिवाइड करू शकतो, सो वन्स वी डिवाइड, तर किती वेळा डिवाइड केलं आपण 96 ला 101 मधून? किती वेळा लेस केलं? वन्स।
सो वी ऐड हियर प्लस वन. ओके तर आंसर काय आलं 10. सो आंसर इज 10.05. जर ह्या टाईपचं क्वेश्चन आलं इन दिस रिमाइंडर जर घेत असेल तर तुम्हाला हे असं प्रोसिजर फॉलो करावं लागेल. परत 96 परत इथं 96 पेक्षा ग्रेटर आलं परत एकदा तुम्ही लेस करा. म्हणजे किती वेळेस ते लेस होतं तेवढ्या वेळा आपल्याला लेस करावं लागेल. ओके हे फक्त एक स्टेप वाढेल. अदरवाइज आन्सर इज राईट 10.05. हे नोट डाऊन करून घ्या. इम्पॉर्टंट आहे. ह्या टाईपचे पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात इन एक्झाम ऑल्सो. जर तुम्ही स्कॉलरशिप वगैरे अटेंड केला असेल इन एनी टाईप ऑफ ऑलिम्पियड एक्झाम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्या टाईपचे क्वेश्चन्स येणार आहेत तुम्हाला. तर जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहता तो जेव्हा जेवढे तुम्ही क्वेश्चन्स घेऊन प्रॅक्टिस करता तेवढे तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. ओके तर आता नेक्स्ट बघूया 365 99. ओके वन इज अ कॉम्प्लिमेंट फर्स्ट डिजिट 3 ऍज इट इज 3 वन्स आर 3 वी ऍड हियर 3 65 प्लस 3 68 सो आवर आन्सर इज 3.68 राईट. खूप सिम्पली आपण सॉल्व्ह करू शकतो. जेव्हा आपल्याला हे प्रॅक्टिस होत आहे भरपूर क्वेश्चन घेऊन आपण हे प्रॅक्टिस करतो तेव्हा तुम्ही ओव्हरऑलही आन्सर काढू शकता. हे बघा 365 डिवाइड बाय 99 फर्स्ट क्वेश्चन पार्ट तर ॲज इट इज असणार आहे 3 राईट. त्याचं कॉम्प्लिमेंट काय आहे 1. तुम्ही डायरेक्टली काय करा आता हे 3 आहे 3 वन जर 3 डायरेक्टली कॉम्प्लिमेंट हे मिक्स करा 68 इज आन्सर. जर विदाउट द स्टेप्स हे स्टेप्स स्किप करून पण तुम्ही इझिली आन्सर्स काढू शकता तर त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस केलं तर तुम्ही सगळ्या ह्या टाईपचे बिलो द बेस हे जे क्वेश्चन्स आहेत ते इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके तर बघितलं नक्की मला वाटतं हे खूप इझी ट्रिक आहे. तुम्हाला नक्की आवडलं असेल. एवढं बिग नंबर डिवायझर असून आपण इझिली डिव्हिजन करू शकलो. सो दिस इज फन विथ मॅथ्स म्हणू शकतो आपण. आता इझिली तुम्ही डिव्हिजन आता करू शकता. तर अजून तुम्हाला काही डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे बुक्सचं इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. त्यात सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.